बौद्ध धर्म धम्म बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे होते त्यांचा जन्म नेपाळमधील वनात झाला त्यांच्या आईचे नाव मायादेवी व पित्याचे नाव शुद्धोदन होते गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते सिद्धार्थ कोणी सामान्य माणूस नव्हता नेपाळमध्ये वस्तू नावाचे राज्य होते तेथे शुद्धोदन राजा राज्य करीत होता त्या राजाचा पुत्र म्हणजे सिद्धार्थ म्हणजेच आपले गौतम बुद्ध त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणूनच त्यांना बुद्ध असे म्हटले गेले एक दंतकथा सांगितली जाते ती अशी गौतम बुद्धांच्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी असे भाकीत केले होते की हा राजपुत्र अतिशय कोमल हृदयी असल्याने त्याला दुःखाचे दर्शन झाले तर तो विलासी जीवन सोडून देईल आणि संन्यासी बनेल म्हणून शुद्धोदन राजाने त्याच्या नजरेला दुःख पडणारच नाही याची काळजी घेतली मात्र एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली त्याच्या सारथ्याच्या चन्नच्या अडविण्यास न जुमानता हाती रथाचे सूत्र घेऊन सारथ्यास मागे सारून हा राजपुत्र खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले दारिद्र्य त्याने पाहिले प्रथमच जीर्ण शरीराचा रोगी पाहिला थकलेला म्हातारा मनुष्य पाहिला एक प्रेतयात्रा त्याला दिसली चन्नने त्यास सांगितले की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत गौतमाच्या मर्यादित जगात या गोष्टींना जागाच नव्हती या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना तो सुन्न होऊन गेला आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आखंड बुडालेले आहे हा साक्षात्कार त्याला झाला त्यानंतर त्याने एक संन्यासी पाहिला आणि त्याची झोप उडाली सुखात मन रमेनासे झाले आपल्या वर्तमान सुखी आयुष्याचा शेवट जर असाच असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले यातून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरवले एकोणतीसाव्या वर्षी एका पावसाळी रात्री प्रिय पत्नी यशोधरेचे ओझरते अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूस चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाले गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले कठोर तपस्या केली आणि वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच उर्वेला या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले असता त्यांना सर्वोच्च ज्ञान म्हणजेच बोधी प्राप्त झाली ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण बुद्ध असे म्हणू लागले बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य ज्या झाडाखाली हे ज्ञान प्राप्त झाले त्याला म्हणतात बोधिवृक्ष या ठिकाणाला आता बोधगया असे म्हणतात गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ या ठिकाणी केले त्या प्रवचनाला किंवा उपदेशालाच धम्म असे म्हणतात आणि हे प्रवचनाचे सत्र असेच पुढे सुरू राहिले म्हणून त्याला संस्कृतमध्ये उपदेशाचे धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते यालाच पाली भाषेमध्ये धम्मचक्क पवत्तन असे म्हटले गेले तर धर्मचक्र प्रवर्तन म्हणजेच धर्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी केले जाणारे प्रवचन किंवा उपदेश हे उपदेश करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पंचेचाळीस वर्ष खर्च केली गावोगावी पायी चालून जाणे आणि तिथल्या लोकांना उपदेश करणे हे त्यांचे कार्य सतत पंचेचाळीस वर्षे सुरू राहिले आता ते एका राजाचे पुत्र होते त्यांना हत्ती घोडे फिरण्यासाठी सहज मिळाले असते परंतु त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला होता त्यांनी स्वतः पायी जाऊन गावोगावी उपदेश केला यालाच चारिका असे म्हणतात हा उपदेश त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये केला बौद्ध धम्मामध्ये बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाणे म्हणजेच यात प्रवेश करणे याला त्रिशरण असे म्हणतात बौद्ध धर्माचा प्रसार हा केवळ भारतातच झाला नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला आहे